नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वृक्ष लागवडीसाठी ग्रेनोरा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. सीड्स बॉल तयार करण्यासाठी पुढे आले हजारो हात. शासनाच्या वतीने वृक्ष लागवड व त्याच्या संवर्धनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न केला जात आहे. यात नांदेडच्या ग्रेनोरा फाउंडेशनने सीड्स बॉल तयार करून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केलं आहे. नांदेडच्या काळेश्वर येथील मंदिर परिसरात ग्रेनोरा फाउंडेशनच्या वतीने शहर आणि परिसर हिरवा करण्यासाठी सीड्स बॉल तयार करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या ठिकाणी आयोजित केलेला आहे काळेश्वर महादेवाच्या पवित्र ठिकाणी इतक्या एक सामाजिक बांधिलकी म्हणून इतका सुंदर उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे. सगळ्यात प्रथम मी त्यांचं खूप खूप कौतुक करते आणि खूप खूप आभार मानते की ही युथ पिढी हे देशाचं भवितव्य घडवणारी पिढी आहे आणि यांनी इनिशिएटिव्ह घेऊन पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे. सगळ्यांनी ऐका, मी एक मिनिट संपवते प्लीज. इतका सुंदर उपक्रम केलेला आहे कारण प्रत्येक ठिकाणी रोपटे उपलब्ध होतील असं नाही, त्यामुळे हे सीड बॉल्स जे आहेत, जे मड बॉल्स आहेत, ते तुम्ही जे आता बनवत आहात आणि ती आपण जेव्हा आपल्या डोंगरावरती रस्त्याच्या बाजूनी टाकणार तेव्हा सुंदर त्याची झाडं होणार आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण सगळेजण हातभार लावण्यासाठी आलेलो आहोत. आणि मला वाटतं 22 पण जास्त स्कूल्स यामध्ये सहभागी होत आहेत, त्यामुळं सगळ्या शाळेचे प्रिन्सिपल्स, त्यांचे शिक्षक, सगळ्या विद्यार्थी मित्रांचं खूप खूप कौतुक आहे. आणि मला माझं लहानपण आठवलं की आम्ही मातीमध्ये खेळायचो तर तो एक खूप वेगळा आनंद असतो आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पण मला तो आनंद दिसतोय. मातीमध्ये मजा येते ना, क्ले खेळण्यापेक्षा पण जास्त मजा या मातीत येते ना. आपला खेळ पण होतोय आणि पर्यावरणाचं संवर्धन पण आपल्या हातून होतोय आणि तुमच्या सगळ्यांना सुद्धा मी खूप खूप कौतुक. आणि खरंच तुम्ही एवढी सगळी लहान मुलं आहात पण तुमच्या सगळ्यांना आज वृक्षारोपणाचं महत्व इथं समजलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण एवढा पाऊस असताना पण, आणि मी जे बघते तुमचे युनिफॉर्म, सगळ्यांचे स्कर्ट्स आणि खाली पॅन्ट सगळ्या व्हाईट आहेत. आता मला माहित नाही घरी गेल्यावर आई काय करेल तुमचं, पण खूप तुम्ही सगळेजण हे सगळं विसरून एक छान इनिशिएटिव्ह घेत आहेत म्हणून तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक करते, अभिनंदन करते आणि असे उपक्रम नेहमी चालत राहो अशा सगळ्यांना शुभेच्छा देते. ह्या सगळ्या युथला खूप खूप शुभेच्छा देते अशा सामाजिक उपक्रमात मला बोलवलं कारण समाजकार्यामध्ये मला आधीपासून आवड आहे. वृक्षारोपण असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, पाणी फाउंडेशन असेल, यामध्ये सातत्याने सहभाग घेण्यासाठी मी असेल, मिलिंदजी देशमुख असतील, आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नामध्ये आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांशी खूप आभार व्यक्त करते आणि मी सुद्धा तुमच्या बरोबर सीड बॉल्स बनवण्यासाठी खाली येते. थँक्यू. ग्रेनोरा फाउंडेशन च्या फाउंडेशननी यूथ मुलांनी, सगळ्या मुलं आणि युवक आणि युवतींनी मिळून ही बनवलेली फाउंडेशन आहे आणि त्यांनी अत्यंत एक सुंदर असं सामाजिक उपक्रम या ठिकाणी काळेश्वर येथे महादेव मंदिराच्या परिसरामध्ये आज आयोजित केलेला आहे. हा प्रोजेक्ट असा आहे की रोपटे आपण लावतो शहराच्या आजूबाजूनी किंवा डोंगरावरती, पण हा मड बॉल आणि सीड बॉल बनवण्याचा एक अतिशय सुंदर असा उपक्रम या सगळ्या युवक आणि युवतींनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जवळपास 3 लाख सीड बॉल्स इथे आता विद्यार्थी बनवणार आहेत. 22 पण जास्त शाळांचा सहभाग या ठिकाणी आहे. वरुण राजाचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे आणि अशा सुंदर वातावरणामध्ये मुलं अतिशय उत्साहाने हे सीड बॉल बनवत आहेत आणि एक एक शाळा येत आहेत आणि सीड्स बॉल बनवून जात आहेत आणि त्यांनी पण लहानपण खऱ्या अर्थाने ते मुलंही अनुभवत आहेत आणि त्यानिमित्ताने सीड बॉल्स बनवून हे सीड बॉल्स आता 2 दिवस वाळवून नंतर ते डोंगराळ भागामध्ये आणि रस्त्याच्या आजूबाजूनी ही मुलं टाकणार आहेत. आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा कारण वृक्षारोपण असेल, पाणी फाउंडेशन असेल, योगासारखा विषय असेल, स्वच्छ भारतसारखा विषय असेल, त्या ठिकाणी मी नेहमीच इनिशिएटिव्ह घेऊन सहकार्य करण्याची भूमिका आमची सगळ्यांची राहिलेली आहे
या प्रसंगी मिलिंदजी भाऊ देशमुख माझ्यासोबत आहेत, नवलजी पोकर्ण आहेत, अपर्णाताई आहेत आणि यांची सगळी टीम आहे आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये हे सीड्स बॉल बनवत आहेत आणि या सामाजिक उपक्रमाला माझ्याकडनं आणि आदरणीय खासदार चिखलीकर साहेबांकडून या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. मॅडम, काय उपक्रम आहे तुमचा? जे काय आपण आता सध्याच पाहिलं आहे की उन्हाळा किती जास्ती जोमाने होता, त्यामुळे ग्रीनोरा फाउंडेशननी नांदेडच्या यूथनी मिळून हे फाउंडेशन बनवलं आहे आणि त्यासाठी आम्ही दोनदा ट्री प्लांटेशन पण केलं विकासनगर आणि होरायझनमध्ये, पण ते पुरेसं नव्हतं, त्यामुळे आज आम्ही सगळ्या शाळेच्या जवळपास 22 शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन हे सीड बॉल्स बनवण्याचा इथे उपक्रम चालवलेला आहे आणि पाऊस पडल्यावर सुद्धा मुलांनी इतका सहभाग केला आणि शाळांनी पण इतका व्यवस्थित ह्यांना या सगळ्या गोष्टींसाठी रिस्पॉन्स दिला. सोबतच नांदेडचे पॉलिटिशियन्स असो, बिझनेसमॅन्स असो, डॉक्टर्स असो, सगळ्यांनीच या गोष्टीसाठी कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे आणि मी सगळ्यांना हीच अपील करते की अजूनही नांदेडचं एन्व्हायरमेंट चांगलं बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहभाग करावा आणि फाउंडेशनला जी काही मदत होते तुम्ही स्वतः वैयक्तिक येऊन सुद्धा इथे येऊन तुम्ही जर बनवलं तर आम्हाला खूप चांगलं वाटेल. बस तुमच्या आगमनाचीच वाट पाहतो.